तर ड्रग्स प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदेंनी जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंब्र्यातील ड्रग्ज माफिया सलमान फाळके सोबतचा फोटो दाखवत त्यांनी आव्हाडांवर निशाणा साधलाय. सलमान फाळके सोबत फोटो कसा याचा खुलासा आव्हाडांनी करावा अशी मागणी कायंदेंनी केली आहे. ललित पाटील प्रकरणात दादा भुसे आणि शंभूराज देसाईंवर आरोप करणाऱ्यांनी आता उत्तर द्यावं असं मनीषा कायंदेंनी म्हटलंय. तर आपल्यासोबत फोटो काढणाऱ्यांचं आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट तपासत नाही असा पलटवार आव्हाडांनी केलाय. शानू पठाण यांचा फोटो हे बघा, आम्ही काही म्हणत नाहीये, फोटो स्वतः बोलत आहेत आणि याच्यावर उत्तर द्यावं. सुप्रियाताई सुळे खासदार आहेत, संसदरत्न आहेत, अशा व्यक्तींबरोबर फोटो बघा कधी तू म्हणजे फोटो कोणाचे आहेत आणि काय. तर जेव्हा प्रमुख ते पदाधिकारी देखील आहेत ही लोकं, त्यामुळे यावर माननीय जितेंद्र आव्हाड माजी मंत्री मुंब्र्याचे ते आमदार देखील आहेत, त्यांनी याच्यावर वक्तव्य करावं. त्यांनी बाथरूम फोटो काढला काय करतो, मी हा फोटो फक्त कायम त्यांच्यासाठी जातो. अरे आमचा तर चालता चालता फोटो आहे, हा तर मुख्य देतानाचा फोटो. आणि तरीही मी उघड मनाने सांगतोय की मुख्यमंत्र्यांचा काही दोष नाही. कोणीही कॅरेक्टर सर्टिफिकेट बघून फोटो काढत नाही. लाल मातीतली कुस्ती म्हणजे